यत्ता नववी विषय भूमिति त्यामधील प्रकरण तीन त्रिकोण सराव संच 3.1 मध्ये आपण मागच्या वेळी तीन उदाहरण बघितले होते. आता आपण चौथे उदाहरण बघूया. त्या चौथ्या उदाहरणामध्ये काय दिले होतं मुलांनो, सर्वात लहान कोणाचे माप काय म्हणू आपण, एक्स मानू. त्यांनी म्हटलेले एका कोणाचे माप लहान कोणाच्या मापाच्या दुप्पट, म्हणजे ज्याचा अर्थ एका कोणाचं माप किती एक्स रे, दोन एक्स. आणि दुसऱ्या कोणाचं माप हे सर्वात लहान कोणाच्या तिप्पट, म्हणजे ज्याचा अर्थ दुसऱ्या कोणाचं माप बरोबर किती रे, तीन एक्स. म्हणून एक्स अधिक दोन एक्स अधिक तीन एक्स बरोबर 180 अंश, कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणून एक एक्स अधिक दोन एक्स अधिक तीन एक्स, तीन दोन पाच आणि सहा एक्स बरोबर 180. हा सहा गुणिले तिकडे आता भागिले करा, एक्स बरोबर 180 भागिले सहा, सहा ने 180 ला भागा, सहा त्रि अठरा, झिरो जसा तसा. म्हणून एक्स बरोबर किती अंश, 30 अंश. म्हणून सर्वात लहान कोणाचं माप 30 अंश. एका कोणाचं माप दुप्पट म्हणजे दोन एक्स, म्हणजे दोन गुणिले एक्सची किंमत 30 टाका, 30 गुणिले किती रे, 60 अंश. आणि दुसऱ्या कोणाचं माप 3 एक्स, म्हणजे 3 गुणिले 30 बरोबर 30 त्रिक 90 अंश. म्हणून तिन्ही कोणांची मापे 30 अंश, 60 अंश, 90 अंश होईल. यानंतर आपण पाचवा गणित बघूया मुलांनो. पाचव्या गणितामध्ये आकृती दिलेली आपल्याला, त्या आकृतीमध्ये आपल्याला काय काय दिले बघा. या कोणाचं माप एन ई, यांचं माप 100, त्यानंतर ई एम आरचं माप 140. तर आपल्याला एक्स वाय झेड या कोणाचे माप करायची आहे, म्हणजे ज्याचा अर्थ हे दोन कोण जर बघितले वाय आणि 100 हे रेषेजुळी त्रिकोण आहे. म्हणून बघा एन ई एन अधिक कोण काय वाय बरोबर 180 अंश, रेषीय जोडीतील कोण. एनईएनचं माप दिलंय 100 अधिक वाय बरोबर 180 अंश, अधिक 100 तिकडं वजा करा, म्हणून वाय बरोबर 180 वजा 100, म्हणजेच वाय बरोबर 180 मधून 100 केल्यावर किती शिल्लक राहतात, 80. आता बघा कोण आपल्याला दिलेला आहे, या कोणाचं माप बघितलं तर बघा आपल्याला झेड आणि कोण ई एम आर, ई एम आर, ई एम आर चं माप दिलेलं आपल्याला बघा किती रे, 140, 140 अंश टाका, अधिक झेड जसाच्या तसा बरोबर 180 अंश. यालाही कारण द्यायचं रेषीय जोडीतील कोन. म्हणून 140 अधिक झेड बरोबर 180 अधिक 140 तिकडे वजा करा, झेड बरोबर 180 वजा 140. म्हणून 180 मधून 140 वजा करा, झेड बरोबर किती उत्तर, 40. आता आपल्याला हा त्रिकोण बघितला, ई एन एम मध्ये त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश, एक्स अधिक वाय अधिक झेड बरोबर 180 अंश. एक्स चं माप माहिती नाही, अधिक वाय चं माप 80 अधिक झेडचं माप किती, 40 बरोबर 180 अंश. एक जसंच्या तसं 80 आणि 40 बेरीज करा, 120 बरोबर 180. मग अधिक 120 तिकडे वजा करा, एक्स बरोबर 180 वजा 120 म्हणून एक्स बरोबर 60 अंश. अशा प्रकारे आपण तिन्ही कोणांचं माप काढले, एक्सचं माप बघा 60, वायचं किती रे, 80 आणि झेडचं किती, 40 अंश. आता आपण सहावं गणित बघूया. सहाव्या गणितामध्ये काय दिले बघा, रे रेषा एबी समांतर रेषा काय रे, डी, आणि त्यांची छेदिका जर आपण एडी घेतली तर ह्या कोणाचा हा कोण कोण काय तयार होतो, विक्रम कोण. आणि विक्रम कोण कसे असतात रे, एकरूप असतात. म्हणून बघा कोणते कोण, कोण बी ए डी आर आय डी घ्या आधी बरोबरच कोण माप, कोण ए डी ई बरोबर किती अंश, 70 अंश, कारण त्या विक्रम कोण. आता या कोणाचं माप पण मापाला आपलं 70 अंश. मग बघा आता त्रिकोण डी आर ई मध्ये कोण डी आर ई, हा बघा डी आर ई, डी
डी आर ई अधिक कोण डी अधिक कोण काय आहे ई बरोबर 180 त्रिकोणाचा त्रिकोणाची बेरीज डी आर ई च माप माहिती जसंच्या तसं अधिक डी च माप 70 अधिक ई च काय आहे 40 बरोबर 180 मग डी आर ई बरोबर 70 ची 40 ची बेरीज 110 करा बरोबर 180 अधिक 110 तिकडे आपण वजा होतो म्हणून डी आर ई बरोबर 180 वजा 110 म्हणून 180 मधून 110 गेले तर 70 अंश उत्तर येतो म्हणून डी आर ई बरोबर 70 अंश आता शेवटचं बघा तर आपल्याला कोण हा ए आर ई हा जो कोण आहे तर त्या त्रिकोण डी आर ई चा कोणता कोण आहे बाह्य कोण आहे बाह्य कोणाच्या प्रमाणानुसार आपल्याला माहिती मग त्या बाह्य कोणाचं माप ए आर ई बरोबर कोण डी अधिक कोण ई दोघांचे काय आहे बेरीज म्हणून ए आर ई बरोबर 70 अधिक 40 म्हणून ए आर ई बरोबर 70 अधिक 40 ची बेरीज 110 झाली अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही कोणांचं माप आपण काढली कोण ए आर ई चं माप 110 आणि कोण डी आर ई चं माप किती आहे 70 अंश अशा पद्धतीने मुलांना बाकीचे गणित असतील तर सोडून टाका पुढच्या वेळी आपण 3.2 बघूया सगळ्यांना धन्यवाद